कहानी या पवन टीप आहे सरगम पिक्चर या सरगम पाई नवरा बायको काय झालं चमत्कार वाढला पहिल्यापासून एंड पर्यंत वो जयसी वाजारी वरण गा भाला नौकरी होती एक महिना झाला त्याच्या लग्नाला लता बाई नाव शोभे बाई बोला रामा सरगम पिक्चर आमोगावाला लागलेला आहे ज्याचा जो पैसा नाही दुसरा मनुष्य त्याला पैसे देऊन तो पिक्चर पाहण्याकरता घेऊन जात होता मग बाई नवऱ्याला बोलते काय पिक्चर बघा चालता का नाही सरगम लागला भूत शहरात पावडर थेटला एक महिना लग्न झाला आणि महिन्याला लग्न नाही कमी झालं होत नाही कमी जास्त होत अखेर कोणताही समाज असला प्रत्येकाला ज्याची ज्याची बायको प्रिय आहे आणि एकच महिना झालेला आहे मग बायको बोलते तर बायकोला घेऊन जाणं नवऱ्याचं काम आहे मग केवढ्या त्या बाईने काय केलं बाईने सर्व चिंगार केला आता या भूसाव शहरात या पिक्चरच्या घटनेमध्ये काय झालं किती खेळले होते अमरजीत मामाजी वसंत आणि चौथं थिएटर म्हणजे कोणतं
पांडुरंग हे चार थिएटर होते पहिले, मग या चौघ थिएटरची गर्दी झाली एका गल्लीने, तर रिपब्लिक जा लागली नाही, एकट्या मनुष्याला जाता येत नाही येत नाही, आणि डबल सीट नवरा बायको कसे का रस्ता पास करतील, गर्दी बारा टाइम झाला पास होण्याला पहिल्यांदा गेले फेकली गावाला, गाडी गेली तिथून दीपनगराला, गाडी चालली पुलगावाला, गावाच्या मध्यांतर भागात ती गाडी खराब झाली, जैसे गेलो ती चिंता पडली, एक तास तो गाडी लोटत घेऊन गेलो असतो, जवान पत्नी माझ्या सोबत आहे आणि रस्त्याने पाय झालं कारण हो उधार राहत असा, हा हवे आहे हवे, नंबर एक सरदारजी लोकांच्या गाड्या वापरतात, हे काय करतील याचा भरोसा नाही, त्या टायमात जवान पत्नी तर पायी जाऊ नाही, आणि त्याच्या त्यात एक महिना लग्नाला झालेला, आणि पत्नीला मनुष्य कसं काय पाय घेऊन जाणार हो, मग काय केलं त्याने, काय केलं, हात काय दिला माल गाडीला, अच्छी लगती मासूम लहड़िया, इतने कभी आपने गाड़ी मर्जा मार कसम पैदा करने वाले की बहुत हमारी गाड़ी का शान बढ़ेगा, ड्राइवर क्या बोलतो, देखो भाई अपने गाड़ी के पिछले मोहर पर फिर कैसा लिखा है, बुरी नजर वाले तेरा मुंह पर, एक काम करना बहुत बेकार है साहब, क्या चौगे सरदार जी ने क्या ड्राइवर रखन के दे रहे, बहुत ड्राइवर के बच्चे हम इससे गाड़ी रोकना है, तब साले कहा कुत्ते के मौत मारा जाएगा, इसका पता नहीं लगेगा, भाग गाड़ी को, ड्राइवर है घाबरून गेला मरना धमकी दे बच्चे, गाड़ी को सिल मार, मैं तो तेरा सिल उड़ा दूंगा, टाइम घाबरला बिचारा, जाने गाड़ी ला सिल मारा, चमड़े गाड़ी मार गाला, जय सिंह नाई साला चार घेने लो, यहाँ तो वो लोग नहीं भाई ला फरार कर, भाई क्या बनते, तुम्हें साला चार घेने वा आता मला रे 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 र
मस्ती पुढे म्हणून सत्य चालू शकत नाही. कशी काय गाडी हातात लागेल मग त्या टायमात रोळाच्या डाळ्या साईडला बसला सारखा राहायला लागला लागला काय घरी गेल्यानंतर आई वडील मित्र लोक विचारतील अरे जयसिंग अरे तुम्ही नवरा बायको फिल्मला गेले होते ना गेले होते तू आला आणि तुझी पत्नी कुठे गेली या दोस्त मित्राला आई वडिलाला प्रश्नाचं उत्तर काय देऊ आणि कोणत्या भाषेत कल्पना करू काय विचार करत राहायला लागला मग पुढे चमत्कार झाला गाडी केले मम्मदपुराच्या नाल्याला वेढा टाकला करू नका माझ्या अंगाला राम रे 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 राम भोल राम रे 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 त्या चौघ लोकांनी त्या लताबाईला प्रश्न काय केला काय केला हवा लहुडिया हमें तुम्हारे कहने की जरूरत नहीं नहीं हमें खाली क्या चाहिए क्या चाहिए प्रेम अब तू कभी नहीं मानेगी हराम दादी ये तेरी बुरी चमड़े ना इसे हम खर्च खर्च कर निकालेंगे बाद में तेरे से हम बलात्कार करेंगे क्या टाइम रात्रि हिस्सा टाइम कोण कोणाला तिथे ओळखतं नाही बाई आरुला रडबमल करायला लागली या चौघ हराम खोराने काय केलं बोळा दिला तिच्या तोंडाला बोळा दिला तिच्या तोंडाला आणि बाईची बलात्कार केला राम रे 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 राम रे राम रे 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 चौघडे बाईची बलात्कार केला तरी बाई बोले चौघ लोकाला लोकाला आता तरी सोडून द्या हो मला हो हराम दादी को आप जिंदा छोड़ देंगे छोड़ देंगे घर जाने के बाद क्या अपने गाड़ी का एड्रेस नोट करेगी बराबर अपनी गाड़ी पकड़ाई जाएगी अच्छा बहुत हुशार की लोहड़िया खाली जाने का इरादा सोच रही अच्छा इसे जिंदा छोड़ना अच्छा नहीं ये तो बहुत खतरनाक काम होगा मकाई के मारता बेदर के लिए तीला मारता बेदर के तीला प्राण घेतला घेतेला कोणाचे डाग घात की चाला कोणाचे डाग घात की चाला लाटानो मुर्दा ढकलून दिला राम रे 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 राम हरे राम रे 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 चाटा मात चाटा हरा बेटे केला बेटा गाड़ी जरा तेज चलाना अच्छा नहीं तो लोहंडे का कैसा हुआ ऐसा चेहरा होगा रे अच्छा। क्या टाइम बिचारा घाबरला घाबरला गाड़ी मार गाला लावली गाड़ी ती लागली समर गाला गाड़ी तल्ली अक्को जाला गाड़ी गली यत्ता बत्तल जाला गली यत्ता बत्तल फूली लड़ा का विचार केला काय केला गया भक्त फिर आता नहीं नहीं और खुदा दिन बारोबार लाता नहीं संडासीचा बहाना केला केला पोलीस चौकी बाजू होती तिथे गेला आणि त्या गाडीचा आड्रेस घेऊन दिला 256 नंबर की गाड़ी भाई मेरे सामने चार हराम दादे ने उस औरत से बलात्कार करने के बाद उसका मर्डर ही कर डाला वरण गाँव की थी जय सिंह जैसी पुकार थी अच्छा इतना मैंने सुना आता गवर्नमेंट का कानून का है अंधा कानून 40,000 भरा एक खून करा कौन खून करा 80,000 भरा निर्दोष हुआ याला म्हटलं गेला आहे अंधा कानून जो केस नोंदवला जातो त्याला आतमध्ये जो गुन्हेगार आहे तो बाहेर त्याचा अहमद एक पोलीस होता याला बाहेर झाला आत घ्या आत घ्या इतका एवढा तास ड्राहर का म्हणतो मला आत नका घ्या तुम्ही त्यांना धरा मी करायची दात आलो केव्हाने केव्हा हे चौग मला धरती आणि माझा मर्डर धरती मग मला जाऊ द्या एक पोलीस चांगला होता बिचारा हे यार
जाऊ देण्याला, याला इथं थांबू नको, केव्हा यायचा घा तुल्याचा काही नाही, त्या टायमात ड्रायव्हरला सोडून गेलं गाडी जाऊन बसला लोकांचा नसता झाला आम्हाला अकोला जायचा अकोला त्या टायमात या पोलीस चौकीतून अकोला पोलीस स्टेशनला फोन लावला फोन ते 56 नंबरची गाडी आहे त्या गाडीत 4 सरदारजी आणि 1 पाचवा ड्रायव्हर आहे शेवडा मार द्यायचा असेल चौघ सरदारजीला द्यायचा नाही तर ड्रायव्हरला मारताल ड्रायव्हरने हा वॉटर साबा दिलेला आहे आणि त्या भरब्याने एका मुलीशी बलात्कार करून त्या मुलीचा खून देखील केला आहे त्या पुढे काय झालं मग काय झालं फोन केला त्या अकोल्याला केली काय माला काय माला सरदारजी धरले त्यात रोळाला मार लावला एका एकाला रामा रे 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 रामा रामा रे 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 जीवदाजी हल्ली वरण गावाला लाक बंद केले चौघ लोकाला हो जा मोठा सत्कार केला हो केला रस्त्याने रडत चालायचा आणि एक एक विचार करायचा देवा सरगमनं केवढा माझा पवाडा केला अरे बाबा जयसिंग सरगमनं तुझा पवाडा नाही केला तुझ्या शोकाने तुझा पवाडा झाला तू आणि तुझी बायको पिक्चरला गेले नसते ही घटना घडली असती का नाही मनुष्याने कोणता विचार करावा कोणता कोणता काळ येईल कैसा नाही माझ्या देहाचा भर त्या टायमात मग पुढे काय झालं काय झालं त्या मम्मदपुऱ्याच्या नाल्याजवळ जो आला एका ट्रकीचा फोकस त्या नाल्यात पडला आणि एकाएकी त्याची बायको त्याच्या नजरेत तेवढ्यात एखाद्या वाघाप्रमाणे तिच्या जवळ तो गेला आणि मिठी मारून बोलायला लागला लता यगदार बोल ग या फारामखोराने माझ्या बायकोचा खून केला हो आणि हे 500 लोक माझ्या ताब्यात द्या मी माझ्या बायकोचा बदला घेतो हे दशो राहणार नाही मग त्या टावाची घटना साहेबाने विचार केला याची पत्नी मिली तर खरोखर 500 लोकांना मारेल
त्या टायमात जयसिंगाला समजले पाच लोकांनी तुझ्या बायकोचा खून नाही केला, फक्त चौघांनी केला आणि ड्रायव्हरने कधी फोन लावला नसता, हे चौघे तुला मिळाले नसते म्हणून तुझ्या ताऱ्या भेटत नाही. त्या टायमात शाबासकी कुणाला मिळाली? कुणाला? त्या ड्रायव्हरला. काहीतरी इनाम पाहिजे. आता हे मोरोपर्यंत सुटणार नाही. मग आता त्या ड्रायव्हरला काय केलं? गाडी बक्षीस दिली मर्दाला. कोणाचे गहिने खिचाला जयसी नायकाला राम हरे रडू लागला. साहेबाला साहेब बोला. सोन्यावाणी बायको स्वर्गवासी गेली, तिच्या गहिण्याची काय शोभा राहिली? तिच्या गहिने नको घरी गेला, घरी गेला. चौघाचा दाखला रमारे रे 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 भोला रमारे रे 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 भोला जी जी. हे लावला चौघाला बरोबर कबल्लले साहेबाला. वर्षाची सदा चौघाला साठी प्राण सोडला राम रे 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 राम बोला राम रे 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 जीवना जी जी. जेवढा सरगम न पवाडा केला, जेवढा सरगम न पवाडा केला. नवरा बायको गेले स्वर्गाला स्वर्गाला. समाधान शाहीर लग्न वाला सुरेश चव्हाण त्यांच्या दोरीला किस्मत ने उसको मिल गई नजर अशी ठेवता पहा बाईला राम बरी लिहून जात नाही या पिक्चरला होता नाही कर्म दाखल जे लिहून त्याच्या दैवाला नाही चुकणार त्याच्या बापाला राम घेती